नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग ॲप आणि संजय सुबे मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा व्हिडिओ आपण सुरू करीत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यता इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या 3 व्हिडिओमध्ये याविषयीच्या काही संकल्पना समजून सांगितलेल्या आहेत. आजची जी संकल्पना आहे तिचं नावच आहे घटनेची संभाव्यता. की एखाद्या घटनेची संभाव्यता म्हणजे काय? घटनेची संभाव्यता या प्रकरणामधला हा शेवटचा मुद्दा किंवा शेवटचा पॉइंट आपण त्याला म्हणूया. की गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणारी जी संख्या असते त्या संख्येलाच त्या घटनेची संभाव्यता असे म्हणतात. पुन्हा बघा, गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला, की एखादी घटना आहे ती घटना दर्शवणारी जी संख्या आहे त्या संख्येलाच म्हटलं जाते त्या ठिकाणी त्या घटनेची संभाव्यता. नेहमी लक्षामध्ये घ्या की संभाव्यता ही 0 ते 1 याच्या दरम्यानच असते. कोणत्याही घटनेची जी संभाव्यता आहे, समजा आता या ठिकाणी घटना आहे एखादी घटना, तर तिची जी संभाव्यता आहे ती या ठिकाणी 0 असेल किंवा 0 पेक्षा या ठिकाणी मोठी असेल, 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठी असेल. आणि ती घटना मात्र या ठिकाणी तिची किंमत असणार आहे 1 किंवा 1 पेक्षा कमी. म्हणजे नेहमी ही जी किंमत आपल्याला मिळणार आहे कशाची, घटनेच्या संभाव्यतेची किंमत, ही किंमत नेहमी 0 ते 1 याच्या दरम्यानच असणार आहे. चला तर मग याच्यावर आधारित आपण काही उदाहरणे आज सोडवण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 5.4 मध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत, त्या उदाहरणांचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया. पहिलं उदाहरण न घेता मी या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतो. की दुसऱ्या उदाहरणात त्यांनी आपल्याला असं लिहिलेलं आहे, स्क्रीनवर तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण दिसत असेल. तर 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 फासे टाकलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला घटनेची संभाव्यता विचारलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना विचारलेल्या आहेत. तर पहिली या ठिकाणी घटना जी आहे, उदाहरण आपण शॉर्टकट मध्ये लिहूया. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसते, शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा या यादृच्छिक प्रयोगामध्ये नमुना अवकाश कोणता असणार आहे तो लिहून घ्यावा लागणार आहे. तर नमुना अवकाश यस हा आता आपण पहिल्यांदा लिहून घेणार आहोत. तर या नमुना अवकाश मध्ये कोणते कोणते घटक येणार आहेत ते आपण बघूया. तर 2 फासे टाकल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एकूण आपल्याला 36 निष्पत्ती मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्या निष्पत्ती लिहायच्या आहेत त्याविषयी पूर्णपणे विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. तर पहिला जो या ठिकाणी आपल्याला निष्पत्ती भेटणार आहे ती असणार आहे 1 1, त्याच्यानंतर 1 2 1 3, 1 4, 1 5, अशा प्रकारे आता आपल्याला ह्या निष्पत्ती भेटणार आहेत. ह्या सर्व निष्पत्ती मी पहिल्यांदा लिहून घेतोय. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या निष्पत्ती लिहूया. 1 6 सुद्धा भेटणार आहे आणि इथं 2 6. कशा लिहायच्या आहेत, लक्षात कशा ठेवायच्या आहेत याविषयी सगळी माहिती त्या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे. निश्चितच ती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. अशा प्रकारे सर्व निष्पत्तींचा नमुना अवकाश आपण लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण संख्या आहे 36. हा लिहून झाल्यानंतर आता आपण एक एक घटना समजून घेऊया आणि लिहूया. तर पहिली घटना आपल्याला त्यांनी म्हटलेली आहे की अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला घटना ए जी आहे ती लिहिताना आपल्याला अट कोणती दिलेली आहे, तर अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी म्हणजे याचा अर्थ 10 पेक्षा जास्त असतील तरी चालेल. मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण उत्तीर्ण, आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी कमीत कमी 35 गुण पाहिजे. 35 पेक्षा जास्त असतील तरी चालतील, पण कमीत कमी 35 मात्र पाहिजे. तर या ठिकाणी आता यामध्ये म्हटलं आहे की कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. मग याचा अर्थ असा होतो की बेरीज जर 11 असेल, 12 असेल,
13 असेल म्हणजे 10 पेक्षा जास्त असेल तर ती आपल्याला चालणार आहे. आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या या घटकांची बेरीज 10 पेक्षा किंवा 10 किंवा 10 पेक्षा जास्त होते. तर या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी बेरीज होते शकते 7 म्हणजे याच्यामध्ये नाहीच. यामध्ये जर आपण बघितलं तर बेरीज जास्तीत जास्त येते या ठिकाणी 8. याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त बेरीज येणार आहे 9. इथं जर आता या ठिकाणी आपण बघितलं तर बेरीज मात्र येते या ठिकाणी 10. इथं 10 चालेल आपल्याला 10 किंवा 10 पेक्षा जास्त चालेल म्हणजे हा एक घटक आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यानंतर इथं आपण जर बघितलं तर पुन्हा आपल्याला असं दिसून येईल की हा एक 10 बेरीज असलेला एक घटक आहे. ही सुद्धा चालेल कारण ही बेरीज 10 पेक्षा जास्त आहे. आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे 10 पेक्षा जास्त चालेल. त्यानंतर इथं आल्यानंतर इथं हा एक आपल्याला घेता येईल कारण बेरीज 10 आहे. इथं आपल्याला घेता येईल कारण बेरीज 11 आहे आणि या ठिकाणी आपल्याला घेता येईल कारण बेरीज 12 आहे. म्हणजे एवढे घटक आपल्या या घटना ए मध्ये असणार आहे. मग घटना ए बरोबर म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहिणार घटना ए बरोबर या ठिकाणी घटना ए लिहिताना आपण असं लिहिणार आहे घटना ए बरोबर कोणते कोणते अंक याच्यामध्ये आले तर 4 6 हा एक येणार आहे. त्यानंतर 5 5 त्यानंतर 5 6 त्यानंतर 6 4 त्यानंतर 6 5 आणि त्यानंतर आहे 6 आणि 6. एकूण संख्या मोजूया. एकूण संख्या त्याच्यामध्ये आहे नंबर ऑफ ए बरोबर आहे 6. सगळे मोजले आपण तर नमुना घटक आहे त्या घटनेमधील 6 म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 6 लिहिलेलं आहे. आता कोणत्याही घटनेची जी शक्यता असते म्हणजे संभाव्यता असते ती आपण या प्रकारे दाखवतो पी ऑफ ए बरोबर बरोबर नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ एस. घटना ए असेल तर आपण म्हणतो त्याला आपण पी ऑफ ए. घटना जर बी असेल तर पी ऑफ बी लिहायचं आहे मग इथं नंबर ऑफ बी येतील. घटना जर सी असेल तर पी ऑफ सी बरोबर या ठिकाणी नंबर ऑफ सी डिवाइडेड छेदस्थानी नंबर ऑफ एस अशा प्रकारे येईल. आता हे किमती टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ ए म्हणजे ती किंमत आहे 6 6 ठेवली किंमत आणि नंबर ऑफ एस म्हणजे एस मधील घटकांची संख्या आहे 36 मग ती किंमत या ठिकाणी टाकली 36. याला सोपं रूप जर देतात असेल तर ते सोपं रूप आपण देऊ शकतो. भाग जातो या ठिकाणी 6 1 6 6 6 36 म्हणजेच या घटनेची जी संभाव्यता आहे ती संभाव्यता आलेली आहे 1 छेदस्थानी 6. यालाच म्हणतो आपण त्या घटना ए ची संभाव्यता. बी ही घटना आता आपल्याला दिलेली आहे. दुसरी जी आपली घटना आहे या ठिकाणी बी तर बी मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे बघूया. तर बी मध्ये दिलेली आहे की अंकांची बेरीज 33 आहे. आता या ठिकाणी आपण शोधूया की कोणत्या दोन अंकांची बेरीज या ठिकाणी 33 येते. तर या ठिकाणी जास्तीत जास्त बेरीज 12 येते. म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त बेरीज 12 आहे. 12 पेक्षा जास्त बेरीज आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजेच मग 33 बेरीज असणारा एकही घटक आपल्या या नमुना अवकाश मध्ये नाही. म्हणजेच या बी मध्ये या ठिकाणी कोणतेही घटक येणार नाही. 0 सुद्धा लिहायचं नाही. लक्षात घ्या आतमध्ये या बीच्या आतमध्ये 0 लिहायचं नाही. हा नंबर ऑफ बी बरोबर या ठिकाणी 0 होईल. म्हणजे बी या संचामधील घटकांची संख्या किती आली तर 0 आलेली आहे. आणि मग याची शक्यता म्हणजेच पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेदस्थानी नंबर ऑफ एस किंमत टाकूया 0 छेदस्थानी 36. 0 छेदस्थानी 36 म्हणजे त्याची आकडेमोड जर केली तर उत्तर येते 0. म्हणजेच घटना बी जी आहे या घटना बी ची जी शक्यता आहे ती 0 आहे. आणि ज्यावेळेस संभाव्यता 0 असते तेव्हा त्या घटनेलाच म्हणतो आपण अशक्य घटना. कारण याच्यामध्ये 33 बेरीज येईल अशा प्रकारची घटना होऊ शकत नाही. तिसरी जी घटना आहे आपली तर त्या घटनेमध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे. तर पहिल्या पाशावरील अंक हा दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे पहिला अंक मोठा पाहिजे आपल्याला. पहिल्या पाशावरील अंक हा दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहिला मोठा आणि दुसरा लहान. पहिला मोठा आणि दुसरा लहान अशा प्रकारे कोणता कोणता आहे ते आपण बघूया याच्यामध्ये. तर या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की या ठिकाणी पहिल्या या अशा आडव्या लाईन मध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला जी काही अट पूर्ण करणारी घटना आहे ती याच्यामध्ये दिसत नाहीये. तर याच्यामध्ये मात्र बघा तर पहिल्या
अंक आहे 2 आणि दुसरा अंक आहे 1 म्हणजे पहिल्या फाशावरील अंक मोठा आहे म्हणजे हे चालणार आहे आता या ठिकाणी या लाईन मी पुसून टाकतो म्हणजे आपल्याला समजेल की आपण कोणत्या कोणत्या घेता येतील आपल्याला या ठिकाणी तर हा एक चालेल आपल्याला त्यानंतर 2 2 दोन्ही समान आहेत चालणार नाही हा परत चालणार नाही कारण दुसऱ्या फाशावरचा अंक मोठा आलेला आहे त्यामुळे चालणार नाही या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी ही चालेल कारण काय तर पहिला अंक मोठा आहे हा हे सुद्धा चालेल पहिला अंक मोठा आहे हे चालणार नाही त्याच्यानंतर हे या ठिकाणी चालतील हे चालतील हे या ठिकाणी चालतील कारण पहिला जो अंक आहे तो दुसऱ्यापेक्षा मोठा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इथं 1 2 3 आणि 4 इतपर्यंत चालतील आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे भेटतील म्हणजे एकूण एवढे घटक त्या सी मध्ये असणार आहे ते सगळे मांडायचे आता आपण बघा आता घटक मांडूया या ठिकाणी 2 1 2 1 त्यानंतर 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 येतील 6 3 ही येतील 6 4 6 5 इतपर्यंत येतील 6 6 येणार नाहीत कारण दोन्ही अंक समान होतात आता मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नंबर ऑफ सी बरोबर या ठिकाणी आले 15 म्हणून मग घटना सी ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ सी छेदस्थानी नंबर ऑफ यस किंमत टाकूया 15 छेदस्थानी 36 याला 3 ने भाग जातो 3 ने भाग घालो याला 3 5 15 आणि 12 3 36 म्हणजे या घटनेची जी संभाव्यता आली आहे ती आलेली आहे 12 5 छेदस्थानी 12 अशा प्रकारे आपण एखाद्या घटनेची संभाव्यता काढू शकतो आपण आपल्या या सराव संच 5.4 मधील पाचवं उदाहरण घेऊया हे उदाहरण आधारित आहे पत्त्यांवर तर पत्ते म्हणजे खेळण्याचे जे पत्ते आहेत त्याविषयीचं हे उदाहरण आहे ते आपण समजून घेऊया तर पत्ते एकूण किती असतात आणि कशा प्रकारचे असतात ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया तर एकूण 52 पत्ते असतात सर्व पत्त्यांची संख्या या ठिकाणी 52 आहे खेळाच्या पत्त्यामधील पत्त्यांची संख्या असते 52 आणि या 52 मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे संच असतात ते 4 संच कोणते कोणते आहेत ते बघूयात तर पहिला जो संच आहे त्याच्यामधले जे पत्ते असतात म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक संचामध्ये 13 पत्ते अशा प्रकारचे असतात प्रत्येक संचामध्ये 13 पत्ते आता या 13 पत्त्यांमध्ये त्यांचे जे संच आहेत त्यांना विशिष्ट प्रकारची नावं आहेत ती नावं आपण या ठिकाणी घेऊया तर पहिला जो प्रकार आहे तो आहे त्या ठिकाणी बदाम असलेले पत्ते दुसरा जो आहे तो आहे चौकट असलेले पत्ते त्याच्यानंतर त्या किलवर त्या अशा प्रकारे या ठिकाणी असतात त्यांची जर चिन्ह काढण्याचा आपण प्रयत्न केला तर सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे त्याच्यावरती चिन्ह असतात या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह आहेत हे अशा प्रकारची चिन्ह त्याच्यामध्ये असतात तर या पत्त्यांमध्ये जर आपण अजून बघितलं तर या ठिकाणी हे जे इकडचे पत्ते आहेत जे 13 आणि हे 13 तर हे लाल रंगाचे पत्ते असतात आणि इस्पिक आणि किल्वर हे जे 13 अधिक 13 जे पत्ते आहेत ते काळ्या रंगाचे पत्ते असतात म्हणजे आपण जर बघितलं तर दोन भाग होतात त्याच्यामध्ये की 26 पत्ते लाल रंगाचे आणि 26 पत्ते या ठिकाणी काळ्या रंगाचे असतात हा जो संच आहे बदाम असलेला किंवा चौकट असलेला इस्पिक किंवा किल्वर याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कशा प्रकारचे पत्ते असतात ते आपण बघूया तर याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे इथं जो एक पत्ता असतो त्याला म्हणतो आपण राजा हा जो राजा असतो दुसरा या ठिकाणचा आहे राणी त्याच्यानंतर तिसरा पत्ता त्या ठिकाणी आहे गुलाम त्यानंतर नंबरचे कार्ड असतात एक पासून तर दहा पर्यंतचे जे संख्या आहेत त्या संख्या असलेली संख्या कार्ड असतात
तर या ठिकाणी राजा राणी आणि गुलाम हे जे तीन पत्ते असतात यावर चित्र काढलेलं असते या ठिकाणी यांचं म्हणून या या पत्त्यांना आपण चित्रयुक्त पत्ते असं म्हणतो चित्रयुक्त पत्ते आणि या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतचे जे पत्ते असतात त्यांना म्हणतो आपण अंक अंक असलेले कार्ड किंवा अंकांची कार्ड त्याच्यामध्ये हा एकका जो आहे तो सुद्धा अंकच आहे तो या ठिकाणी चित्रयुक्त पत्त्यामध्ये येत नाही अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक सेट मध्ये म्हणू आपण प्रत्येक सेट मध्ये राजा राणी गुलाम आणि 1 ते 10 अशा पद्धतीचे पत्ते असतील प्रत्येक संचामध्ये म्हणजे आता आपण जर बघितलं तर या चार प्रकारच्या पत्त्यांमध्ये चार प्रकारच्या संचामध्ये राजांची संख्या किती असणार आहे एकूण तर चार राजे असणार त्या ठिकाणी एकूण राण्यांची संख्या किती असणार आहे तर चार राण्या त्या ठिकाणी असतील एकूण गुलामांची संख्या किती आहे तर गुलामांची संख्या त्या ठिकाणी असणार आहे चार आणि 1 ते 10 1 ते 10 म्हणजे याचा अर्थ 40 पत्ते असे असतील की त्या ठिकाणी त्यांना आपण अंक कार्ड किंवा संख्या असलेली कार्ड असं म्हणूया आता राजा 4 राणी 4 आणि गुलाम 4 अशा प्रकारची एकूण 12 पत्ते म्हणजे 12 पत्ते जे आहेत त्या 12 पत्त्यांवर या ठिकाणी चित्र असते म्हणून त्याला म्हणतो आपण 12 पत्ते हे चित्रयुक्त असतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून भाग करता येईल की 6 पत्ते हे 6 पत्ते म्हणजे 6 चित्रयुक्त पत्ते बरं का 6 चित्रयुक्त पत्ते हे लाल रंगाचे असतील आणि 6 पत्ते हे या ठिकाणी चित्रयुक्त पत्त्यांपैकी काळ्या रंगाचे असतील 6 पत्त्यांचा रंग काळा असेल आणि 6 पत्त्यांचा रंग लाल असेल असं या चित्रयुक्त पत्त्यांचं सुद्धा आपल्याला वर्गीकरण करता येईल हे ज्याला माहिती आहे त्या विद्यार्थ्याला पत्त्यांवर आधारित संभाव्यता किंवा पत्त्यांवर आधारित संभाव्यता काढण्याचं जे उदाहरण आहे ते सहजासहजी सोडवता येईल तर आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण एक उदाहरण घेऊया ते उदाहरण असं दिलेलं आहे तुम्हाला उदाहरण फळ्यावर लिहिलेलं आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनांची संभाव्यता लिहा त्यामध्ये दिलेलं आहे की तो पत्ता एकका असणे काढलेला पत्ता इस्पिक पत्ता असणे काढलेला पत्ता चित्रयुक्त पत्ता असणे आणि काढलेला पत्ता हा राजा असणे अशा प्रकारची आपल्याला काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्यांची संभाव्यता काढायची आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पत्त्याच्या कॅटमध्ये म्हणजे या ठिकाणी आपण नमुना अवकाश यस बरोबर यस म्हणून आपण त्याला आता आपल्याला माहिती आहे की पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण एकूण 52 पत्ते असतात सर्व पत्त्यांची संख्या या ठिकाणी 52 असते म्हणून आपण या ठिकाणी वाक्य लिहिलं आहे की 52 पत्ते असतात त्याच्यामुळे या नमुना अवकाशामध्ये हा जो नमुना अवकाश आहे यस यामध्ये घटकांची संख्या किती येणार आहे तर एकूण घटक त्याच्यामध्ये येणार आहे 52 ते आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला मांडण्याची गरज नाही की यस बरोबर महिरपी कंसामध्ये ते सगळे 52 पत्ते मांडण्याची काही आवश्यकता नाही फक्त या ठिकाणी आपण लिहायचं आहे की नंबर ऑफ यस बरोबर 52 का 52 लिहिलंय लक्षात घ्या कारण पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात म्हणून त्या ठिकाणी त्या नमुना अवकाशामधील घटकांची संख्या असणार आहे 52 आता आपल्याला एक एक घटना लक्षामध्ये घ्यायची आहे आणि मग तिची संभाव्यता काढायची आहे तर आपण आता एक एक घटना घेऊया की घटना ए त्याला नाव द्यायचं आपण घटना ए किंवा घटना बी सी अशा पद्धतीने घटना ए पत्ता तो पत्ता इस्पिक असणे तो पत्ता या ठिकाणी इस्पिक असणे आता या ठिकाणी आपल्याला पत्त्याच्या कॅट बद्दलची माहिती मी सांगितलेली आहे चार प्रकारचे संच त्याच्यामध्ये असतात बदाम चौकट इस्पिक आणि किल्वर आणि प्रत्येक संचामध्ये 13 पत्ते असतात म्हणजेच या ठिकाणी एकूण इस्पिक पत्त्यांची संख्या किती असणार आहे तर 13 म्हणून त्या ठिकाणी आपण लिहिणार आहे की पत्त्यामध्ये एकूण 13 पत्ते इस्पिक असतात पत्त्यामध्ये एकूण 13 पत्ते इस्पिक असतात म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जर आपण ती घटना लिहिली तर त्या घटनेमध्ये एकूण संख्या किती येणार आहे तर 13 संख्या येणार आहे म्हणजेच नंबर ऑफ ए बरोबर 13 आणि आता कोणत्याही
घटनेची संभाव्यता लिहिताना आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ई नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ यस. अशा प्रकारचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. या सूत्रामध्ये आता किंमत टाकूया. तर या ठिकाणी नंबर ऑफ ए ची किंमत आहे 13. मग 13 ही संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर यस किती आहेत नंबर ऑफ यस, तर ते 52 आहे. आणि याला जर सोपं रूप देतात असेल तर त्या ठिकाणी त्याला भाग वगैरे घालून सोपं रूप द्यायचं आहे. 13 × 13 = 52 म्हणजे त्या ठिकाणी 1/4 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे त्या घटनेची संभाव्यता आहे 1/4. जर आपण तो पत्ता काढला तर त्या ठिकाणी 4 वेळा जर काढला तर त्या 4 पैकी एक पत्ता हा इस्पिक असण्याची शक्यता आहे. गॅरंटी नाही परंतु ती शक्यता आहे, संभाव्यता आहे. या संभाव्यतेचा जो अंक आहे 1/4 तो कधी कधी शतमानात सुद्धा दाखवतात. तर 1/4 आपल्याला शतमानात जर रूपांतर करायचं म्हटलं तर कशा प्रकारे करता येईल आपल्याला, तर याला इथं छेदस्थानी 100 येण्यासाठी कितीने गुणावं लागणार आहे, तर 25 गुणावं लागणार आहे. मग अंशाला सुद्धा या ठिकाणी 25 गुणा, म्हणजेच होतील या ठिकाणी 25/100. म्हणजे 100 पैकी 25, 100 पैकी 25 अर्थ होतो आपल्या शेकडेवारीमध्ये 25%. म्हणजेच या घटनेची जी संभाव्यता आहे ती 25% आहे असं सुद्धा म्हणतात. कधी कधी परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला की 1/4 या घटनेची शेकडेवारी किती आहे किंवा टक्केवारी किती आहे, तर ती टक्केवारी त्या ठिकाणी आहे 25%. कशा पद्धतीने काढायचं, तर अपूर्ण अंकाचं रूपांतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने करायचं आहे आणि मग त्याच्यामधून आपल्याला शेकडेवारी किंवा टक्केवारी काढता येऊ शकते. दुसरं जे आहे आपल्याला दिलेलं, म्हणजे हे झालं आपलं पहिलं उदाहरण, पहिला उपप्रश्न त्यातला. दुसरा उपप्रश्न म्हटलाय की त्या ठिकाणी, ठीक आहे, आपण घेताना पहिल्यांदा इस्पिक घेतलं उदाहरण, आता हे घेऊया एका असणे ती जी घटना आहे त्या ठिकाणी, तर त्याला आपण म्हणूया घटना बी. या ठिकाणी घटनेचा क्रम बदलला तरी चालू शकतो, असं काही आवश्यक नाही की त्याचप्रमाणे घटना पाहिजे. तर बी ही घटना काय आहे, तर तो पत्ता एका असणे, तर या 52 पत्त्यांमध्ये प्रत्येक संच जो आहे त्या प्रत्येक संचामध्ये एक एक एक्का असतो. म्हणजेच 4 संच म्हटल्यावर एकूण एक्क्यांची संख्या किती होईल, तर 4 होईल. मग त्या ठिकाणी आपण तो मुद्दा मांडायचा आहे की पत्त्यामध्ये एकूण 4 एक्के असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मग आता या ठिकाणी आपण म्हणूया की नंबर ऑफ बी बरोबर आहे 4. संभाव्यता लिहायची आपल्याला, प्रॉबेबिलिटी म्हणतो आपण त्याला, म्हणून पी अक्षर वापरलेलं आहे. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेदस्थानी नंबर ऑफ यस. बी ची किंमत टाकूया 4, छेदस्थानी किंमत आहे 52. भाग जात असेल तर घालवायचा, याला भाग जाईल 4 × 4 असं म्हणता येईल आपल्याला, बरोबर आहे की नाही. 4 × 3 = 12, म्हणजेच 1/13 ही त्या घटनेची संभाव्यता झालेली आहे. तिसरा उपप्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, की तो पत्ता चित्रयुक्त असणे, म्हणजे घटना सी म्हणू आपण त्याला, घटना सी म्हणजे तो पत्ता चित्रयुक्त पत्ता असणे अशा प्रकारची आहे. तर आता चित्रयुक्त पत्ते किती असतात, एका संचामध्ये राजा राणी आणि गुलाम हे 3 चित्रयुक्त पत्ते असतात. असे 4 संच आहेत एका संचामध्ये 3, तर 4 संचामध्ये मग किती होईल, एकूण 12 चित्रयुक्त पत्ते होतील. मग त्या ठिकाणी आपण लिहायचं की पत्त्यामध्ये म्हणजे याचा अर्थ पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात. म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 12. आणि मग त्या घटनेची संभाव्यता पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेदस्थानी नंबर ऑफ यस बरोबर 12/56. त्याला भाग घालायचा, 4 भाग झालेला, 4 × 12 = 12. आणि या ठिकाणी 52 पत्ते असतात एकूण, 13 × 52 म्हणजेच भाग गेला या ठिकाणी 13 3/13 अशा प्रकारे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे या संभाव्यतेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं विचारलेली असतात. चौथं उदाहरण तुम्हाला सोडवता या ठिकाणी, याला आपण घटना डी म्हणणार आहे. घटना डी, एका संचामध्ये 1 राजा, याप्रमाणे एकूण 4 संचामध्ये 4 राजे असतील,
म्हणून मग पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 4 राजे असतात असं आपल्याला लिहिता येईल आणि नंबर ऑफ डी बरोबर येणार आहे 4 आणि त्याच्यावरून मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या घटना डी ची संभाव्यता काढता येईल हे अशा प्रकारचे जे उदाहरण आहे हे अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला अभ्यास 5.4 मध्ये दिलेले आहे ती उदाहरण तुम्ही सोडवण्याचा सराव करा बोर्डाच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी या प्रकरणाला जे 10 गुण असतात विकल्पासह 10 गुण असतात त्या 10 गुणांमध्ये प्रामुख्याने जी उदाहरण विचारली जातात त्या उदाहरणाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या अंतर्गत या व्हिडिओ मालिकेच्या अंतर्गत संभाव्यता या प्रकरणावर पूर्णपणे विस्तृतपणे चर्चा केलेली आहे या सर्व प्रकरणावर आधारित सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात म्हणजे या पूर्ण प्रकरणाची उजळणी आपण थोडक्यात करूया तर प्रामुख्याने आपल्याला या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय त्याची व्याख्या वगैरे आपल्याला विचारत नाही की यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय पण आपल्याला माहिती पाहिजे की ज्या प्रयोगामध्ये सर्व फलिते आपल्याला अगोदर माहिती असतात पण कोणत्याही फलिताबद्दल आपल्याला भाकीत करता येत नाही आणि सर्व फलिते ही सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रकारच्या प्रयोगाला म्हणतो आपण यादृच्छिक प्रयोग यादृच्छिक प्रयोगामध्ये जी फलित भेटतात त्या फलितांनाच म्हटलं जाते निष्पत्ती त्याचीही व्याख्या आपल्याला काही विचारत नाही निष्पत्ती म्हणजे काय पण निष्पत्ती म्हणजे काय तर एखादा यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर त्यामधून जे फलित प्राप्त होते त्या फलितांनाच एकत्रितपणे निष्पत्ती असे म्हणतात आणि त्याच्यानंतर ही जी निष्पत्ती आहे ही निष्पत्ती आपण संच स्वरूपामध्ये लिहू शकतो संच स्वरूपामध्ये लिहिलेल्या निष्पत्तीला त्या ठिकाणी नमुना अवकाश असे म्हणतात आता परीक्षेमध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला एखाद्या प्रयोगाचा नमुना अवकाश लिहा आणि त्या नमुना अवकाशामधील नमुना घटक संख्या किती आहे ते लिहा अशा प्रकारे 2 गुणांचा 3 गुणांचा प्रश्न विचारू शकतात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बहुपर्यायी जी प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारू शकतात की एक नाणं फेकले असता नमुना अवकाश त्या नमुना अवकाशामधील घटकांची संख्या किती असते तुम्हाला खाली पर्याय दिले असतील त्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय आपण निवडायचा आहे नाणं फेकल्यानंतर साहजिकच आपल्याला 2 निष्पत्ती भेटणार आहे हेड किंवा टेल त्यामुळे नमुना अवकाश लिहिताना आपण हेड किंवा टेल लिहिणार आणि मग नमुना घटक संख्या किती असणार आहे तर त्या ठिकाणी 6 असणार आहे किंवा एक फासा टाकला असता नमुना घटक संख्या किती मिळेल एक फासा टाकला असता आपल्याला माहिती आहे की 6 निष्पत्ती मिळतात तर 1 ते 6 हे अंक वरच्या पृष्ठभागावर येऊ शकतात म्हणून नमुना घटक संख्या झाली या ठिकाणी 6 अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात किंवा 2 गुणांसाठी एखादा प्रयोग देतील आणि त्या यादृच्छिक प्रयोगामध्ये तुम्हाला नमुना घटक नमुना अवकाश लिहा आणि नमुना घटक संख्या लिहा मग आता या ठिकाणी प्रयोग कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात किंवा प्रामुख्याने कोणते कोणते विचारतात सर्वात महत्वाचा आणि सोपा सुद्धा म्हणू आपण त्याला की नाणेफेक करणे त्या नाणेफेक मध्ये सुद्धा 3 प्रकार आहे एक नाणं फेकलं असता आपल्याला माहिती आहे की 2 निष्पत्ती भेटतात 2 नाणी जर फेकली तर आपल्याला एकूण 4 निष्पत्ती भेटतात आणि 3 नाणी फेकली तर एकूण आपल्याला निष्पत्ती भेटतात 8 म्हणजेच आपल्याला नाणेफेक हा प्रयोग विचारला आहे नाणेफेक मध्ये आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे तर हे माहिती पाहिजे आपल्याला की याच्यामध्ये 2 घटक असणार आहे या नमुना अवकाश मध्ये 2 नाणी फेकली तर याच्यामध्ये 4 घटक असणार आहे या ठिकाणी 3 नाणी फेकली तर त्याच्यामध्ये एकूण 8 घटक असणार आहे ते कसे लिहितात 8 घटक कसे लिहितात हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये आता फासा टाकणे हा अजून एक महत्वाचा आणि अजून सोपा प्रयोग म्हणू आपण त्याला हा प्रयोग सुद्धा प्रामुख्याने परीक्षेमध्ये वारंवार विचारला जात असतो त्याच्यामध्ये 1 फासा फेकणे आणि 2 फासे फेकणे अशा 2 प्रकारचे 2 प्रयोग आहेत तर 1 फासा फेकला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची जी निष्पत्ती आहे ती भेटत असते एकूण 6 1 ते 6 म्हणतो आपण त्याला आणि जेव्हा 2 फासे टाकतो तेव्हा मात्र आपल्याला एकूण निष्पत्तींची संख्या किती असणार आहे तर 36 जेव्हा तुम्हाला या ठिकाणी 2 फासे टाकले असता नमुना अवकाश लिहा आणि नमुना घटक संख्या लिहा त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी 36 घटक त्या ठिकाणी लिहावे लागतात कसे लिहिता येतील ते सुद्धा या व्हिडिओच्या अंतर्गत पूर्वीच्या व्हिडिओच्या अंतर्गत विस्तृतपणे त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे की काही अंक तुम्हाला दिलेले असतात त्या अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायला सांगतात दिलेल्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा
त्याच्यामध्ये अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, रिपिटेशन म्हणजे पुन्हा पुन्हा तो अंक त्याच्यामध्ये यायला नको, अशा प्रकारचं सुद्धा उदाहरण प्रामुख्याने विचारतात. दिलेल्या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार करणे. त्यानंतर महत्त्वाचा प्रयोग म्हणजे दिलेल्या सदस्यांमधून दोन सदस्यांची समिती तयार करणे. साधारणपणे तीन पुरुष आणि दोन स्त्रिया अशा प्रकारचे पाच सदस्य आहेत, तर त्याच्यापासून दोन सदस्यांची समिती तयार करायची आहे, अशा प्रकारचं उदाहरण विचारतात. किंवा तीन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत, तर यांच्यामधून आपल्याला एक पर्यावरण समिती तयार करायची आहे दोन सदस्यांची, तर ती कशी तयार करता येईल? तर दिलेल्या सदस्यांमधून आपल्याला दोन सदस्यांची समिती तयार करणे या प्रकारचं सुद्धा उदाहरण विचारलं जाते. दोनच उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये आहेत, तीन पुरुष आणि दोन स्त्रिया, आणि दुसरं उदाहरण आहे तीन मुले आणि दोन मुली. दोन्ही उदाहरणं सारखीच आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे की एक तबकडी दिलेली असते आणि त्या तबकडीवर रंग किंवा अंक लिहिले असतात, आणि मग त्या तबकडीवरील जो बाण आहे तो बाण कोणत्या रंगावर किंवा कोणत्या अंकावर स्थिर होईल ते सांगा. हा अतिशय सोपा आहे. तर याच्यामध्ये काय असते की जी तबकडी आहे त्या तबकडीवर जेवढे रंग असतील तेवढे रंग म्हणजेच नमुना अवकाश. सहा रंग दिले असतील तर त्या ठिकाणी सहा नमुना अवकाश या ठिकाणी येतील, सहा नमुना अवकाश घटक येतील आणि घटक संख्या असणार आहे सहा. अंक दिले असतील, प्रामुख्याने सहा किंवा आठच अंक देतात असं निश्चित नाही, पण जनरली सहा किंवा आठच अंक असतात. मग जे अंक असतील ते अंक त्या ठिकाणी लिहायचे आहेत, एक दोन तीन चार पाच सहा, सहा अंक दिले असतील तर, आणि आठ दिले असतील तर त्याप्रमाणे एक पासून तर आठ पर्यंत लिहिता येतील. हे सुद्धा खूप महत्वाचं उदाहरण SSC बोर्डाच्या परीक्षेला विचारलेलं असतेच. त्यानंतर पत्त्यांवर आधारित उदाहरण. पत्ते आपल्याला जनरली माहिती असतात, 52 पत्ते आहेत, त्या 52 पत्त्यांमध्ये चार संच आहेत, त्या चार संचामध्ये पुन्हा राजा राणी गुलाम आणि 1 ते 10 अंक पत्ते, राजा राणी गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतो आपण. ही सगळी माहिती जर आपण या ठिकाणी या पत्त्यांवर आधारित समजावून घेतली तर तुम्हाला पत्त्यावर आधारित उदाहरणे जी आहेत ती सोडवता येतील. याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणी संभाव्यता काढा अशाच प्रकारचा प्रश्न विचारला जातो की 52 पत्त्याच्या एका कॅटमधून एक पत्ता या ठिकाणी यादृच्छिक पद्धतीने काढला तर खालील घटनांची संभाव्यता लिहा. तो पत्ता चित्रयुक्त पत्ता असणे ही घटना दिली असेल, किंवा तो पत्ता काळ्या रंगाचा असणे, किंवा तो पत्ता एका असणे, किंवा तो पत्ता गुलाम असणे, अशा विविध प्रकारची त्या ठिकाणी घटना दिल्या असतात. त्या घटनांवर आधारित तुम्हाला संभाव्यता काढायला विचारतात. सोपं आहे. एकदा का पत्त्यांचा पूर्ण तुम्ही अभ्यास केला कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे पत्ते असतात तर तुम्हाला हे सोडवता येईल. आणि शेवटचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये अंक म्हणजे 1 पासून तर 25 पर्यंत किंवा 1 पासून तर 50 पर्यंत असे अंक लिहिलेले किंवा संख्या लिहिलेले कार्ड एका खोक्यामध्ये आहेत किंवा एका पिशवीमध्ये आहेत, आणि त्याच्यापासून एक पत्ता आपल्याला यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे तर नमुना अवकाश लिहा. नमुना अवकाश लिहिता येतो आपल्याला, नमुना घटक लिहिता येतील त्याच्यामध्ये, त्यानंतर घटना लिहिता येईल आपल्याला की तो काढलेला पत्ता हा समसंख्या असणे आहे, काढलेला पत्ता हा विषम संख्या असणे आहे, काढलेल्या पत्त्यांवरील जी काही संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घटना लिहिता येतील. आणि संभाव्यता सुद्धा काढता येईल की काढलेला जो म्हणजे कार्ड आहे, काढलेलं जे कार्ड आहे ते कार्ड या ठिकाणी या दिलेल्या सांगितलेल्या पैकी कुठल्या तरी एका प्रकारचं असेल. अशी विविध प्रकारची उदाहरणं त्या संभाव्यता या घटकावर विचारलेली असतात. अतिशय सोपं प्रकरण आहे. म्हणजे मित्र असं म्हणेल की जर समजा आपल्याला सांगितलं की या गणित भाग 1 मधील 1 पासून तर 6 पर्यंतच्या प्रकरणापैकी सर्वात सोपं प्रकरण कोणतं आहे, तर मी या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला हे प्रकरण टाकणार आहे. इतकं सोपं हे प्रकरण आहे आणि पूर्ण मार्क देणारं प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. या चार व्हिडिओच्या माध्यमामधून मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याशिवाय जर तुम्हाला विस्तृतपणे माहिती पाहिजे असेल तर संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी ही यूट्यूब चॅनल मी सुरू केलेली आहे. या यूट्यूब चॅनलवर अजून याच्यापेक्षा सुद्धा विस्तृतपणे सगळे उदाहरणं कव्हर केलेले व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्या चॅनलवर असलेली जी काही उदाहरणे आहेत, काही सराव संच आहेत, काही महत्त्वाची उदाहरणं आहेत, काही टिप्स आहेत, त्या सर्व गोष्टींचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. आणि या SSC परीक्षेला येणाऱ्या SSC परीक्षेला निश्चितपणे या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा बाळगतो. या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.